नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तास केला आपण स्वच्छतेचा प्रकाश या पाठावरील जे लेखक आहेत यदुनाथ थत्ते तर यांनी परिपाठाच्या वेळी मुलांशी जो संवाद साधला त्याचं सुंदर वर्णन आपण यापूर्वीच्या तासाला पाहिलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. तर या उत्तरार्धामध्ये म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 46 या ठिकाणी एक थोर समाजसुधारक ज्यांचं नाव आहे थोर समाजसुधारक सेनापती बापट यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला महात्मा गांधीजी असतील, त्यानंतर विनोबा भावे असतील, साने गुरुजी असतील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज असतील. तर या सर्व समाजसुधारकांनी आपला गाव, आपलं शहर, आपला परिसर स्वतः स्वच्छ केला होता आणि स्वच्छतेचा इतरांना संदेश देखील दिला होता. तर अशाच प्रकारे आज आपण स्वच्छतेचा संदेश देणारे एक थोर समाजसुधारक, त्यांचं नाव आहे थोर सेनानी म्हणजेच सेनापती बापट यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 46 तुम्ही उघडून ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला यानंतर या पाठाचं वाचन व स्पष्टीकरण करणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक पाठ ऐकायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. चला तर पाठाच्या उत्तरार्धाला म्हणजेच थोर समाजसेवक ज्यांचं नाव आहे सेनापती बापट यांच्या जीवन कार्याची आपण माहिती घेऊया. चला तर पाठाच्या वाचन व स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये पानाच्या सुरुवातीलाच जे थोर समाजसुधारक आहेत सेनापती बापट यांचं छायाचित्र देखील आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही पाहायचं आहे आणि मग आपण आता वाचनाला सुरुवात करूया. सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक असे समाजसुधारक होऊन गेले आणि त्यांच्यामधलेच हे एक थोर समाजसुधारक म्हणजेच सेनापती बापट. आणि इथे काय म्हटलंय बघा, त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती आणि म्हणजेच आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या कार्यासाठी त्यांनी वाहून दिलं होतं. आणि म्हणूनच इथे काय म्हटलेलं आहे की जे थोर समाजसुधारक सेनापती बापट जे होते त्याने आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी वाहून दिलं होतं. पुढे बघा, त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सकाळी उठल्यापासून ज्या सगळ्या गोष्टी करतो तोच आपला दिनक्रम ठरलेला असतो की आज मी सकाळी उठणार, ब्रश करणार, त्यानंतर आंघोळ, असा संपूर्ण दिवसभराचा आपला जसा दिनक्रम ठरलेला असतो तर तशाच प्रकारे या स्वातंत्र्य सेनानी जे सेनापती बापट आहेत यांचा दिनक्रम ठरलेला होता. पुढे बघा काय म्हटलंय, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. बघा की सकाळी उठल्या उठल्या काय करत असत की दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. बघा, हे थोर सेनापती जे बापट आहेत, जे थोर समाजसुधारक आहेत, हे सकाळी उठायचे आणि आपली दैनंदिन कामं उरकली की हातात झाडू घ्यायचे आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी ते सुरुवात करायचे. बघा इथे काय म्हटलंय, सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलंय, सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. म्हणजेच बघा, तर या ठिकाणी सेनापती बापट आपल्याला काय सांगताय की सफाई करणे हे काम अगदी सोपं आहे परंतु लोकांच्या वृत्तीत म्हणजे त्यांच्या स्वभावात बदल घडून आणणे हे खूप मोठं काम आहे असं ते मानत होते. आणि ते लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणण्यासाठी ते अगदी मनापासून या ठिकाणी प्रयत्न करत होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा अर्थ आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमधून कळून येतो. पुढे पाहूया काय म्हटलंय, गावातील लोक सेनापती बापट यांना
तात्या म्हणून ओळखत. प्रत्येकाला काही ना काहीतरी टोपण नावं असतातच. तर अशाच प्रकारे गावातील लोक जे सेनापती बापट आहेत यांना अगदी सगळे आवडीने तात्या म्हणून काय करत आवाज देत, आणि म्हणूनच तात्या ही त्यांची एक गावातील ओळख झाली होती. पुढे बघा, त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. बघा, हे थोर स्वातंत्र्य सेनानी जे सेनापती बापट आहेत हे खूप शिकलेले होते, शिकले सवरलेले होते, आणि अशा वेळी संपूर्ण गावामध्ये हे हातामध्ये झाडू घेऊन साफसफाई करतायत, तर हे पाहून गावातील लोकांना वाईट वाटले. एवढा शिकला सवरलेला माणूस गावातील स्वच्छता करतोय हे सगळं पाहून गावामध्ये कुजबूज सुरू झाली. कुजबूज करणे म्हणजेच गावामध्ये त्या संदर्भात चर्चा निर्माण झाली होती. परंतु याचं सेनापती बापट यांना काहीच वाईट वाटलं नाही, आणि यावर ते लोकांना काय प्रतिक्रिया देत आहेत हे आपण पुढील ओळीतून पाहूया. बघा, काही जणांनी त्यांना विचारले, तात्या हे कसलं काम काढलं? तर हे सेनापती बापट अगदी सकाळी दैनंदिन कामं उरकली आणि हातात झाडू घेऊन साफसफाईच्या कामाला ते निघाले होते, आणि हे सगळं पाहून संपूर्ण गावामध्ये चर्चा निर्माण झाली. आणि त्यातील लोकांनी विचारलं सुद्धा, काय विचारलं बघा, की अहो तात्या सकाळ सकाळ हे कसलं काम काढलं तुम्ही? तर अशा प्रकारे विचारपूस देखील त्या ठिकाणी लोक करू लागलेली होती. आणि त्यावर तात्या उत्तरले, बघा तात्या काय म्हणाले, तात्या म्हणाले स्वच्छतेचं. तर मी अगदी स्वच्छतेचं काम आता माझ्या हाती घेतलेलं आहे, असं त्यांनी लोकांना उत्तर दिलं. पुढे बघा, त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. तर असं त्या ठिकाणी लोक त्या सेनापती बापट यांना म्हणू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेनापती बापट यांनी स्वच्छतेचं काम आपल्या हाती घेतलेलं होतं, आणि ज्यावेळी ते सकाळी दैनंदिनी उरकून आणि हातामध्ये झाडू घेऊन साफसफाईला निघाले, त्यावेळी गावातील लोकांनी त्यांना पाहिलं आणि ते चर्चा करू लागले की एवढा मोठा शिकला सवरलेला माणूस या गावातील स्वच्छता करतो, आणि एवढं त्यांना पाहावलं नाही. म्हणून ते लोक त्या सेनापती बापट यांना म्हणतात की तुम्ही एवढे शिकले सवरलेले आहात आणि असं वंगाळ काम करता. तर या ठिकाणी एक शब्दार्थ आलेला आहे, तर तो शब्दार्थ आहे वंगाळ. वंगाळ म्हणजेच त्या लोकांना वाटलं की एवढं वाईट काम, तर वंगाळ म्हणजेच अगदी वाईट दृष्टीने ते लोक त्या सेनापती बापट यांना सांगतायत की तुम्ही एवढे शिकले सवरलेले आहात आणि अगदी असं छोटंसं काम करताय किंवा साफसफाईचं असं वाईट काम करताय, असं ते लोक त्या सेनापती बापट यांना सांगू लागले. आणि यावर सेनापती बापट काय प्रतिक्रिया देत आहेत हे आपण पुढील परिच्छेदामधून पाहूया. बघा, सफाईच्या कामात वाईट काय आहे? आणि एवढं सगळं झाल्यावरती सेनापती बापट अगदी प्रामाणिकपणे लोकांना प्रश्न करतात की सफाईचं काम आहे आणि यात एवढं वंगाळ म्हणजेच वाईट काय आहे? आणि त्यावर लोक आता काय म्हणतात बघा पुढे, सफाईच्या कामात काय वाईट आहे? तात्याने विचारले. ज्यावेळी लोक त्यांच्याकडे आली, तात्यांना विचारू लागली की तुम्ही असं वंगाळ म्हणजेच वाईट काम का करत आहेत, त्यावर या तात्याने त्यांना उत्तर दिलं की सफाईच्या कामात एवढं वाईट काय आहे, असा प्रश्न तात्याने लोकांना विचारला. आणि यावर लोक काय म्हणतात हे आपण पुढील ओळीतून पाहूया. पण असलं हलकं काम? गावकऱ्यांनी प्रश्न विचारला. तर तुम्ही सफाईचं काम करतायत पण असलं हलकं काम तुम्ही का करताय? कारण का तुम्ही खूप शिकले सवरलेले आहात, तुम्ही इतर ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये तुम्ही नोकरी किंवा इतर कामं करणे योग्य आहे, आणि म्हणूनच तुम्ही असलं अगदी हलकं काम का करत आहात, असं लोक त्या सेनापती बापट यांना विचारू लागले. आणि यानंतर पुढे काय झालं ते आपण पुढील ओळींमध्ये पाहूया. बघा, जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही, तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, तात्या म्हणाले. आणि यावर तात्याने उत्तर दिलं की या संपूर्ण जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये कोणतंही काम म्हणजे कुठलंही काम असेल ते हलकं नाही, आणि त्याचबरोबर तुम्ही काय करा, तुम्ही देखील माझ्याबरोबर या आणि या स्वच्छतेच्या मोहिमेत सामील व्हा, आणि आपण काय करूया, संपूर्ण गावच्या गाव वस्तीच्या वस्ती स्वच्छ करूया, असं या सेनापती बापट यांनी या संपूर्ण गावकऱ्यांना विनंती केलेली आहे, असं या ठिकाणी सांगितलंय.
पुढे पाहूया. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजेच दादांची भेट घेतली. जसं तात्या हे सेनापती बापट यांना टोपण नाव होतं, तसंच त्यांच्या वडिलांना दादा म्हणून सगळे ओळखायचे. आणि अशा प्रकारे आता हे सेनापती बापट आपलं काय ऐकत नाही म्हणून या लोकांनी त्यांच्या वडिलांची म्हणजेच दादांची भेट घेण्याचं ठरवलं होतं. बघूया आता पुढे काय होतं ते. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले, तर सेनापती बापट आपला ऐकत नाही. आणि हे समजल्यावरती या संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचे वडील म्हणजे दादा जे आहेत त्यांची भेट घेतली. आणि त्यांना हे सेनापती बापट जे स्वच्छतेचं काम करत आहेत ते त्याची संपूर्ण माहिती या दादांना सांगितली. आणि या सेनापती बापट यांनी असं शिकलंय सवरलेल्या माणसांनी हे असं अगदी वंगाळ अगदी असं वाईट स्वच्छतेचं हलकं काम करू नये असं त्यांनी दादांना सांगितलं. आणि तुम्ही देखील दादा तुम्ही देखील या सेनापती बापट यांना म्हणजे तात्यांना समजवा की असं हलकं काम तुम्ही करू नका, तुम्ही स्वच्छतेचं काम सोडून द्या असं त्यांच्या वडिलांना या गावातील लोकांनी सांगितलेलं होतं. पुढे बघा काय झालंय. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंयस. तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून देखील या लोकांचं म्हणणं त्या दादांना पटलं होतं. आणि एके दिवशी हे दादा म्हणजेच सेनापती बापट यांचे वडील त्यांना म्हणू लागले की अरे तू एवढं म्हणजे तू आत्ता जे शिकलायस, तू विलायतेहून शिक्षण घेऊन आलास, म्हणजेच परगावी तुला मी शिकवण्यासाठी पाठवलं होतं, तू परगावी छानसं शिकून आलास आणि या ठिकाणी येऊन अगदी हलक्या दर्जाचं म्हणजेच स्वच्छतेचं काम तू करतोस. यावरती आता काय उत्तर सेनापती बापट देत आहेत म्हणजेच दादांना त्यांचा मुलगा उत्तर कशा प्रकारे देतो ते आपण पाहूया. बघा काय झालं दादा, सेनापती बापट आपल्या वडिलांना म्हणू लागले, काय झालं दादा. त्यावर पुढे काय झालं बघा, माझं काही चुकलं का, म्हणजे मी स्वच्छतेचं काम करत आहे यात काही चूक झाली आहे का, असे प्रश्न या ठिकाणी सेनापती बापट यांनी आपल्या वडिलांना केलेले आहेत. आता प्रश्न करून झाल्यानंतर तात्यांना दादा काय म्हणतात बघा, इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं, त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. बघा की मी काही वाईट करतोय का, माझं काही चुकलंय का, असा प्रश्न ज्यावेळी तात्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे दादांना ज्यावेळी केला त्यावेळी दादा म्हणाले की तू अगदी सशस्त्र या ठिकाणी काय सांगितलंय बघा, सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं, म्हणजे त्यावेळी आपला संपूर्ण भारत देश पारतंत्र्यात होता, इंग्रजांचं वर्चस्व आपल्या या संपूर्ण भारत देशावरती होतं आणि म्हणूनच सशस्त्र म्हणजेच अगदी शस्त्रानिशी आपण अन्यायाविरुद्ध लढणार होतात आणि त्याचं काय झालं आणि तुम्ही काय केलं की त्यासाठी विलायतेला गेलात, अगदी छानसं नवीन वेगवेगळ्या गोष्टींचं शिक्षण घेतलात आणि तुम्ही परत आपल्या मायभूमीला परत आलात. आणि तुम्ही काय केलं की अगदी अगदी छोटंसं हातात झाडू घेऊन साफसफाईचं काम सुरू केलं. तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी वडिलांनी या तात्यांना केलेले आहेत. बघा ते पुढे काय म्हणतात, आयुष्यात काय करायचंय हे तू ठरवलंस की नाही, म्हणजेच पुढे आयुष्यामध्ये तुला काय करायचं आहे ते तू अजून ठरवलं आहेस की नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न वडिलांनी या ठिकाणी आपल्या मुलाला केलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सशस्त्र क्रांतीचं अगदी ध्येय या थोर सेनापती बापट यांच्या डोळ्यासमोर होतं आणि अचानक ते विलायतेला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. विलायत म्हणजेच परदेशी जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या मायभूमीत परत आले आणि त्यानंतर त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटलं आणि त्यांनी स्वच्छतेचं कार्य हाती घेतलं होतं. आणि अशा प्रकारे ते आपल्या संपूर्ण गावकऱ्यांबरोबरच आपल्या वडिलांना देखील स्वच्छतेचं महत्त्व ते समजावून सांगत आहेत. परंतु त्यांची स्वच्छतेची जी बाब आहे ती अजून देखील कोणाच्याही लक्षात आलेली नव्हती. आणि म्हणून त्या ठिकाणी वडील देखील म्हणतात की तुला अजून भविष्यामध्ये काय करायचं आहे, तुझं ध्येय काय आहे, हे तू अजून ठरवलं आहेस की नाही, अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या वडिलांना पडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाच्या उत्तरात आलेलो आहोत आणि पुढे बघूया काय होतंय ते. सारा आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे.
बघा या ठिकाणी तात्या म्हणतात की माझं संपूर्ण आयुष्य मी देशसेवेसाठी म्हणजे देशाच्या कार्यासाठी देशासाठी जी म्हणजे देशसेवेसाठी जी जी मदत लागेल त्यासाठी माझं मी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे असं त्यांनी तिथे सांगितलं. आणि मी तशी प्रतिज्ञा देखील घेतलेली आहे. प्रतिज्ञा म्हणजेच शपथ देखील त्या ठिकाणी मी केलेली आहे. पुढे बघा, विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला. म्हणजेच मी विलायतेला गेलो त्या ठिकाणी जे शिक्षण घेतलं ते मी संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठीच घेतलं होतं आणि म्हणून ती एक प्रकारची देशसेवाच होती असं ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. आणि पुढे काय म्हणतात, आणि आता त्याच हातात मी काय घेतलेलं आहे, झाडू घेतलेला आहे आणि तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून. आणि म्हणजेच मी विलायतेला गेलो होतो ते देखील देशसेवेसाठीच गेलो होतो, म्हणजे देशाच्या भवितव्यासाठी जे काही ज्ञान मला मिळेल आणि त्याचा वापर मी देशासाठी करेन त्यामुळे ती देशसेवाच होती. आणि आज मी या हातामध्ये झाडू घेतलेला आहे आणि मी या झाडूने काय करणार आहे, संपूर्ण परिसर स्वच्छ करणार आहे आणि म्हणून हा देखील एक देशसेवेचाच भाग आहे असं ते आपल्या वडिलांना समजावून सांगत आहे. आणि त्यावर दादा काय म्हणतात बघा, सफाई करण्यात कसली देशसेवा, दादांनी विचारले. आणि एवढं सगळं ऐकून झाल्यावरती सफाई करण्यामध्ये कसली देशसेवा आहे असा प्रश्न त्यांच्या वडिलांनी म्हणजे दादांनी तात्यांना या ठिकाणी केलेला आहे. त्यावर पुढे आता तात्या काय म्हणतात बघा, दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता, पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना, तर यावर हे तात्या आपल्या वडिलांना म्हणतात की तुम्ही दररोज देवाची पूजा करता, बरोबर आहे की नाही. आणि देवाची पूजा करतेवेळी या ठिकाणी आधी देवाची बैठक दर दिवशी किंवा प्रत्येक पूजेच्या आधी आपण स्वच्छ करतो असं या ठिकाणी सांगतात. आणि पुढे बघा काय म्हणताय, मग देश हाच माझा देव, मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. आणि यावर तात्या काय म्हणतात की दादा तुम्ही दररोज सकाळी देवाची पूजा करताना आणि या पूजा करण्याच्या अगोदर तुम्ही देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना, तर अशाच प्रकारे हा संपूर्ण देश आहे तो माझा देव आहे आणि म्हणून मी काय करणार आहे, या देवासाठी मी स्वच्छता करणार आहे. आणि अशा प्रकारे अगदी स्वच्छतेला दिलेलं महत्त्व हे तात्या आपल्या वडिलांना समजावून सांगत आहेत. आणि या ठिकाणी काही काव्यपंक्ती आलेल्या आहेत त्या आपण पाहूया. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक, तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक, सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक, सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक. आणि म्हणून या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की तुम्ही पूजक देवाचे, तुम्ही देवाचे पूजक असाल म्हणजे तुम्ही देवाला देवाची पूजा करणारे जरी असाल तरी मी संपूर्ण देशाची पूजा करणारा व्यक्ती आहे असं ह्या पहिल्या ओळींमध्ये अर्थ होतो. आणि या ठिकाणी ते सांगतात सर्वव्यापी देव माझा, आणि अशा प्रकारे तुम्ही देवाची पूजा करता त्याचप्रमाणे हा संपूर्ण देश माझ्यासाठी देव आहे आणि म्हणून मी काय करणार आहे की या संपूर्ण देशामध्ये माझा देव व्यापलेला आहे असं या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणूनच त्याची बैठक म्हणजे त्याची स्वच्छता करणे हे माझं काम आहे असं या ठिकाणी तात्या आपल्या वडिलांना म्हणजे दादांना समजून सांगत आहेत. जाता जाता यावर काय म्हणतात बघा, यावर दादा तरी काय बोलणार. आणि अशा प्रकारे दादांना देखील तात्यांचं म्हणणं पटलं आणि ते देखील आता शांत झालेले आहेत. पुढे बघा काय म्हटलंय, सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले, लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे थोर स्वातंत्र्य सेनानी आहेत सेनापती बापट यांनी हे स्वच्छतेचं काम अविरत संपूर्ण आयुष्यभर आपला परिसर असेल वस्ती असेल तर या ठिकाणी
स्वच्छतेचं काम त्यांनी चालूच ठेवलं आणि हळूहळू लोक टिंगल टवाळ्या करत होती, लोक वाईट बोलत होती, परंतु हळूहळू लोकांच्या वृत्तीत बदल होत गेला आणि लोक देखील त्यांच्या या समाजोपयोगी कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि लोक या लोकांच्या मदतीने हे थोर सेनानी अगदी संपूर्ण गावाच्या गावे वस्तीच्या वस्ती स्वच्छ करू लागलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्वच्छतेचा प्रकाश या पाठाच्या उत्तरार्धामध्ये थोर समाजसुधारक स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट आणि यांचं स्वच्छतेविषयी असणारी आपुलकी, जिव्हाळा आणि देशसेवा तर कशा प्रकारे होती याचा आपण अगदी थोडक्यात आढावा घेतला। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला मी दिलेले शब्दार्थ व प्रस्तुत वाक्य यांचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीत लेखन करायचं आहे।